सात वाजता परिसंवादातला संपणार होता आणि पुण्यामध्ये आल्यावर उशीर झाला, त्याबद्दल आम्ही निंदा व्यक्त करते. मुंबईत उद्धवजींची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली, ती झाल्याबरोबर निरोप घेतला आणि इकडे पुण्याकडे निघाले. वेदनकरांना म्हटलं बा थोडा उशीर होईल, काय हरकत नाही, ते आम्ही वाट बघतो. आणि खरं तर सजग नागरिक मंच एका स्वयंसेवी संस्थेच्या भूमिकेतून जे जागृतीचं काम करतंय, त्या खास मी तुम्ही वेलणकर, तुमचे सगळे सहकारी राखी आणि सगळे सजगते कार्यकर्ते यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करते. आणि याला कारण असं की सतीश शेट्टीची हत्या असो किंवा महानगरपालिकेमध्ये घडणारा एखादा अयोग्य गोष्ट असो, अशा अनेक मुद्द्यांवरती तुम्ही भूमिका घेत असता आणि त्या भूमिकेमधून बऱ्याचशा विषयांच्या मध्ये राजकीय पक्षाच्या चौकटीत जे आम्ही मांडतो त्याच्या पलीकडे जाऊन व्यापक सामाजिक हिताचा विचार मांडणाऱ्या संस्थांचा आवाज हा महत्वाचा असतो. आणि त्या आवाजाचं, त्या म्हणण्याचं समर्थन करणं हे आम्ही विधिमंडळातल्या व्यक्तींचं पहिलं कर्तव्य असं मला वाटतं. आणि म्हणून मी आपलं या विषयाच्या बद्दल मनपूर्वक अभिनंदन करते. खूप मुद्दे आहेत, माझ्या आधी पण बरीच मांडणी झालेली आहे, पण एक तर मला पहिलं सांगायला पाहिजे की पुणे शहर विरुद्ध ग्रामीण भाग अशा पद्धतीने जी वातावरण निर्मिती होते आणि ग्रामीण भागातल्या लोकांना पाणी सोडायचं नाही आणि फक्त शहरातल्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे असं काहीच मांडणी आपली असली तरी त्याला स्वरूप कसं होतं, तर शहर विरुद्ध ग्रामीण, सोलापूर विरुद्ध उस्मानाबाद, औरंगाबाद विरुद्ध नाशिक, नगर विरुद्ध पुणे, हे जे वाद आहेत ना, ते वाद सत्ताधाऱ्यांना अतिशय सोयीचे आहेत. आणि असे जिल्ह्यामध्ये प्रत्येक आमदारांनी मनावर तलवारी काढून की तू माझं पाणी पळवतोस का, आणि त्यांनी एकमेकांच्या विरुद्ध लढायला उभं राहावं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठरवून केलेली नीती आहे असं माझं याच्यासाठी म्हणणं आहे की जलनीती जी राज्य सरकारने केली त्याचे नियम बनवायला हवे होते. आतापर्यंत विधिमंडळामध्ये माधुरी तरी गेल्या 10 वर्षात म्हणजे श्वेतपत्रिका शिवशाही सरकारने पाणीसिंचनाच्या प्रश्नावरती पहिल्यांदा प्रकाशित केली, माधवराव चितळे समितीचा जो अहवाल आला त्याच्यामध्ये हा जे आपण प्रश्न मांडतोय ना की कुठल्या धरणाचं पाणी कोणाला किती मिळालं पाहिजे याच्याबद्दल संपूर्ण राज्य स्तरावरची त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि त्याच्यानुसार काही त्यांनी सुचवलेलं आहे की प्रत्येक नदीच्या खोऱ्याचं किती पाणी कुणाला मिळालं पाहिजे, शेतीला मिळालं पाहिजे, किती पाण्याला पिण्याला किती मिळालं पाहिजे आणि कशा पद्धतीने त्याचं वाटप होणार. दुर्दैवाने त्यासाठी म्हणून जल परिषद एक तयार करायला हवी होती राज्य स्तरावर की ज्याच्यामध्ये धोरण करते त्या त्या जिल्ह्यातले आमदार, त्या त्या जिल्ह्यातले खासदार यांच्या बरोबर चर्चा करून ते जल परिषदेत ह्या सगळ्या नियमांची अंमलबजावणी करायला हवी होती. परंतु आतापर्यंत या जलनीतीच्या संदर्भातले नियमच राज्य सरकारने केलेले नाहीत ही त्याच्यातली वस्तुस्थिती आहे. आणि हे नियम न करणं हे का सोयीचं आहे सरकारला, तर मग जल संपदा विभागाची एक मंत्रिमंडळ कमिटी करण्यात आली आणि त्या मंत्रिमंडळ कमिटीने काय केलं की कुणाला किती पाण्याची मागणी आहे त्याच्यानुसार त्यांनी पाणी दिलं. आणि संस्थांनीच केलेल्या अहवालात दिसून आलं की अनेक उद्योगांना शेतीचं पाणी देण्यामध्ये आलं, उद्योगांना पाणी ही पहिली प्रायोरिटी ठरवण्यात आली. आणि आता सुद्धा म्हणजे गेल्या वर्षी विधानसभेमध्ये तर रात्रीच्या वेळेला ते जलसंपत्ती विधेयक पास करण्यात आलं, विधान परिषदेत आम्ही आढळून लागलं आणि मग त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी येऊन सांगितलं की पहिली प्रायोरिटी पिण्याचं पाणी असेल आणि म्हणून त्या भूमिका राहतो. पण आज सुद्धा त्या विधेयकाचे नियम झालेले नाही आणि प्रश्न असा होतो की त्याचे नियमच झाले नसतील तर हे पाणी कुठे मुरतंय किंवा हे पाणी कोण चोरतंय किंवा हे पाणी कुठे वळवलं जातंय याच्यासाठी म्हणून आपल्याला कोणीही आपलं म्हणणं ऐकून घेणारं कुठलाही लवाद नाहीये, कुठलंही त्या ठिकाणी अथॉरिटी नाहीये, ही त्याच्यातली वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला पहिलं असं वाटतं की एक तर शेतीचं पण नियोजन होणं गरजेचं आहे. जी पिकं ज्याला मोठ्या प्रमाणात पाणी लागतं आणि जमिनीची खराबी होते त्याच्या संदर्भामध्ये ते भाव पडले की शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं आणि नगदी पिकांच्याकडे शेतकरी जातो याला कारण असं की भाज्यांना किंवा अन्य पदार्थांना डाळींना जेवढ्या प्रमाणामध्ये भाव आज मिळतो त्याच्याबद्दलची त्यांना हमी नाही आहे. जसा हमी भाव काही पिकांच्या साठी आहे तसा सर्व शेतीमधल्या उत्पादनांना खात्रीशीर किफायतशीर भाव नसल्यामुळे प्रत्येक ठिकाणी पिण्याचं पाणी विरुद्ध उसाचे शेतकरी या पद्धतीचा संघर्ष आपल्याला झालेला दिसतोय. मला असं वाटतं की एकतर पाणी कुठे जातं हा जो प्रश्न आहे ना, मला असं वाटतं की आधीच्या वक्त्यांनी त्याच्यावर नक्की मुद्दा मांडला असेल पण तो दुर्लक्षित राहिला असेल तर मांडायला पाहिजे की हे जे पाणी निघतंय पुण्याला येईपर्यंत ते ना शेतीला जात आहे ना ते इथे येत आहे
ते बिल्डर्सची बांधकामाची मोर्शी तालुक्याकडे रस्त्यावर पूर्ण चाललेली आहे, त्यांना पाणी किती वापरलं जात आहे आणि पाणी त्याच्याकडे किती वळवलं जात आहे याची मोजदादच नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की मी बांधकामांच्या सगळ्या विरुद्ध नाहीये, पण जिथे जिथे बांधकामं चालली आहेत तिथे पाहायला पाहिजे की तिथे कुठून पाणी वापरत आहेत. आणि ते सरसर कॅनॉलमध्ये पाणी वापरत असतात. काही ठिकाणी काही बिल्डर्स पण टाकीने आम्ही बोरचं पाणी वापरतो, परंतु या पाण्याच्या संदर्भामध्ये जी माहिती आलेली आहे आता दैनिक लोकमत मध्ये ती माहिती पण माझ्या निदर्शनाला आली की कुठल्या बिल्डरनी किती पाणी उचललेलं आहे. आणि तुम्हाला मला कोणाची थट्टा करायची नाहीये, पण आम्हाला विधान परिषदेत तर माधुरीजी असं उत्तर दिलं स्वतः अजितराव पवारांनी की पाणी कुठे मुरतं या शब्दात आहे. प्रोसिडिंग मी तुम्हाला आणून दाखवेन, तुम्ही एखाद्या वर्तमानपत्रात वाचलं असेल काय अभ्यास पत्रकार पण आहे तिकडे आलेले, तर स्वतः अजितराव असं म्हणाले की पाणी दुसरीकडे कुठे जात नाही तर ते शौचालयांसाठी पाणी जास्त वापरलं जाते. ते म्हणाले की कारण संडासांची संख्या किती वाढली आहे, म्हणजे त्यांचे शब्द जे सभागृहात येते आणि त्याच्यामुळे हे एकदा मोजा की असे संडास वाढल्यामुळे किती पाणी वापरलं जात आहे. तर ठीक आहे, मोजा ते पण पाणी मोजा. त्याच्यावर काही आमदार असं बोलले शकतात, म्हणजे छापू नका की अरे खेड्यामध्ये लोक दगडच वापरतात, हे सुद्धा माहिती नाहीये. पण म्हणजे कुठल्या प्रश्नात असा होतो की कुठल्याही वादाला कुठल्याही टीकेला कलाटणी देणं एवढंच फक्त राजकारण आज होताना दिसतं याचा मला अतिशय खेद वाटतो. आणि म्हणून मी असं म्हणेन की जलनियोजन गरजेचं आहे, राज्य स्तरावर तर जलनियोजन गरजेचं आहे. मग त्या पुणे शहराला पाणी कसं पाहिजे, तसं 7 दिवसांनी जालना शहरात पाणी जात असेल, 7 दिवसातून एकदा पाणी जालना शहरात जात असेल, तर माझी अशी विनंती राहील आपल्याला की पुणेकरांनी राज्यव्यापी समन्यायी पाणी वाटपाच्या संदर्भातल्या चळवळीचं नेतृत्व पुणेकरांनी करावं, की जेणेकरून ज्या ज्या शहराला ज्या ज्या गावांना योग्य ते पाणी आहे कशी गरज आहे हे बघून पाण्याचा वाटप होण्याचे नियम बनवण्यासाठी म्हणून एक व्यापक असं आंदोलन सातत्याने घेणं हातामध्ये गरजेचं आहे. दुसरं मला असं वाटतं की धरणं जी झालेली आहेत आपल्याकडे आसपास, त्या धरणांबद्दल आपल्या निश्चितपणाने अपेक्षा आहे, पण धरणाच्या खालची जी गाव आहेत किंवा ज्यांच्या जमिनी धरणामध्ये गेलेल्या आहेत ते लोक म्हणतात की अरे आमच्या जमिनी गेल्या धरणामध्ये पण आम्हालाच पाणी जायला मिळत नाहीये. आज ती गावं काही गावं स्थलांतरित झालेली आहेत आणि काही धरणग्रस्त जे आहेत त्यांची आंदोलन करून एक पिढी नष्ट झाली, अजूनही त्यांचे प्रश्न सुटले नाहीयेत. मला असं वाटतं की धरणग्रस्त जी गावं आहेत त्यांचा सुद्धा पाण्याचा अधिकार आहे, त्यामुळे सगळं पाणी पुण्याला येतं किंवा मुंबईमध्ये जसं ठाण्याची धरण विरुद्ध मुंबई महानगरपालिका वाद चाललेला आहे तसं ही धरणाखालची जी गावं आहेत त्यांच्या सुद्धा पाण्याच्या प्रश्नासाठी म्हणून राज्य स्तरावर जल परिषद असेल किंवा जिल्ह्याचं नियोजन होणं हे गरजेचं आहे याच्याकडे मला लक्ष देण्याचे. मगाशी बोलत असताना 28 गावांचा प्रश्न समोर आला की अजून भार शहरावर पडणार, तर मग याबद्दल आपली भूमिका काय असणार आहे. आम्ही तर जी भूमिका घेतली ती आपल्यासमोर आम्ही पूर्वीच मांडलेली आहे पत्रकार परिषदांमधून. खरा प्रश्न असा आहे की पुणे जिल्ह्याचं नियोजन असं होतच नाही, महानगरपालिका पुणे वेगळी, पिंपरी चिंचवड वेगळी, आता आमच्या माहितीप्रमाणे हिंजवडीत नगरपालिका करणार आहे, चाकणला नगरपालिका येते आहे, राजगुरु नगरला नगरपालिका येते आहे, अशा वेळेला आपल्या जवळपास इतक्या नगरपालिका पुढच्या 10 वर्षात जर का येणार आहेत तर या नगरपालिकांसाठी पाण्याचे स्रोत काय आहे. म्हणजे जिल्ह्यामध्ये जे शहरीकरण होत आहे त्याचा जर का विचार केला तर नगरपालिकांमधून निधी मिळू शकत नाही, नगरपालिकांना पाण्याचा स्रोत मिळवणं अतिशय अवघड असतं. आणि या पार्श्वभूमीवर ती 28 गावं आमच्याकडे नकोही पडून जावे, पण आज सरळ मला चित्र दिसतंय की ज्या पद्धतीने जमीन खरेदी सोलापूर आणि सातारा रोडला चाललेली ती पाहिलं तर आपल्याला आज पटणार नाही, पण ऑलरेडी सत्ताधाऱ्यांनी तिथे काही वर्षात एक महानगरपालिका करायची ठरवलेली आहे असं मला वाटतं. आणि त्या पद्धतीने ती गावं मग त्या महानगरपालिकांना सुविधा वगैरे देत असताना आमचं म्हणणं असं आहे की नियोजन बद्दल ती जर का भूमिका घेतली तिथल्या गावांचा विरोध असेल तर त्यांचा स्वातंत्र्य येते, परंतु शेवटी जिल्ह्याचं नियोजन करत असताना पुणे शहरामध्ये आज 28 गावं घेतली, उद्या 4 वर्षांनी अजून 25 गावं म्हणजे आम्हाला यायचंय, मग अशा वेळेला पुणे शहरामध्ये किती लोकांना आपण सामावून घेणार याला सुद्धा मर्यादा आहे. त्याचबरोबर हिंजवडी नगरपालिका झाली तर किती जवळची गाव आहेत हिंजवडीच्या त्यांचं काय करणार त्याचाही प्रश्न आहे. आणि म्हणून मला खरा मुद्दा असं वाटतं की जिल्ह्याचं नियोजन जे व्हायला पाहिजे होतं ते आज जिल्ह्याचं नियोजनच होत नाही. आणि माधुरी आपण बघतो की विधानसभेचे प्रत्येक तालुक्याचे आमदार आलेले असतात, त्यांच्या त्यांच्या तालुक्यात काय निधी मिळणार त्याची थोडीफार चर्चा होते, किंवा तिकडची आरोग्य केंद्र चालू नाहीये तिकडे अजून काही योजना पोहोचल्या नाहीये, परंतु जिल्ह्यामध्ये पुढचे 10 वर्ष कशा प्रकारे इथे शहरीकरणाचे प्रश्न आणि पुण्यात शहरीकरण वेगाने होत आहे, इंडस्ट्री येते, पायाभूत सुविधा नाहीये, या पार्श्वभूमीवर एकूण विकासाच्या प्रश्नापासून पाण्याच्या प्रश्नाला आपल्याला वेगळं करता येईल असं मला वाटत नाहीये. विजय पांढऱ्यांनी जे मुद्दे मांडले
त्याच्याबद्दल मला तर असं वाटतं की राज्य सरकार म्हणते की आता श्वेतपत्रिका काढणार, पण विजय पांढऱ्यांनी जे काही पांढरं मांडलं तीच एक श्वेतपत्रिका असं तुम्ही करलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे नवीन श्वेतपत्रिका सरकार जे काही करणार करणार म्हणतंय, तर माझी आपल्याला विनंती राहील, आम्ही आमदार म्हणून त्याच्यात आपल्याला सहकार्य करू, की ते म्हणजे सरकार जिथे श्वेतपत्रिका काढेल त्याला पर्याय पुणे जिल्ह्यामधल्या जलविषयक अहवाल आपण तयार करू, आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी धरणं दिसत आहे त्याच्या पाण्याचं वाटप कसं होतंय माहिती देत पण आहे, अनेक लोक माहिती द्यायला तयार आहेत. वाळवीमधून निवृत्त झालेले प्राध्यापक विवेक पुरंदरे त्यांचं भाषण परवा शिवसेना भवनमध्ये आमदारांसमोर ठेवलं होतं, त्यांच्याकडे भरपूर माहिती आहे. आणि पुणे जिल्ह्याचा आपण जर का विचार केला तर आपल्याला चित्र स्पष्ट होईल की पुढची गरज पाण्याची जी आहे ती कशा प्रकारे मागवली गेली पाहिजे. डीपीजी उद्या मीटिंग मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होणार आहे. विकास आराखड्याच्या मध्ये पाण्याचं काय नियोजन केलंय, विशेषतः शहरामध्ये जी तळी आहे शहरामध्ये जे पाण्याचे साठे आहे त्याच्याबद्दलचा काही विचार केलेला त्याच्यामध्ये दिसत नाहीये. काही अपवादात्मक एक दोन तलावांचं सुशोभीकरण झालं असेल, पण बहुतेक वेळेला म्हणजे त्या तलावांमध्ये मशिनी चालायला माझी हरकत नाहीये, पण मशीन त्याच्यात फिरून जे काही तलावांच्या मध्ये करत असतील निसर्गाचं संतुलन ते सोडलं तर अनेक छोटे छोटे तलाव असतील पुणे शहरामध्ये, जलसंधारण हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून जल नियोजन, जलसंधारण, जलसंवर्धन आणि जलसाक्षरता हे तीन मुद्दे आपल्या कामाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. आम्ही जी पक्षाने भूमिका घेतलेली आहे त्याच्यामध्ये पुणे शहराला पुरेसं पाणी मिळालं पाहिजे, आणि मधून मधली पाणी गळती, पाणी चोरी, त्याचबरोबर अयोग्य पद्धतीने पाणी वळवणं या सगळ्या प्रश्नांच्या वरती आम्ही तर मी स्वतः मागणी केली होती. म्हणजे अजितराव संस्थेसमोर महापालिका आयुक्त होते आणि हा जो मुद्दा तुम्ही गेल्याला मांडला होता की जानेवारी महिन्यातच पाणी कपातीची सूचना करून सुद्धा सरकारने का दडवून ठेवली असा डायरेक्ट प्रश्न आम्ही आयुक्तांनाही विचारला होता. आणि आम्ही त्यांना म्हटलं होतं की पुणे महानगरपालिका क्षेत्रात पाणी किती उपलब्ध आहे आणि कशा कशा पद्धतीने पाण्याची गळती होते, तसंच पुण्याच्या ग्रामीण भागाबद्दल सुद्धा पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, उद्योगाचं पाणी कशा पद्धतीने वापरलं जातं याची श्वेतपत्रिका आम्हाला दिली आणि जिल्हा नियोजन मंडळ ठेवा, जेणेकरून आम्हाला चित्र स्पष्ट होऊ शकेल आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा यांचा समन्वय याच्यामधून होऊ शकेल. आणि शेवटचा परंतु एक अतिमहत्वाचा मुद्दा की पाण्याचं जे प्रदूषण होत आहे त्या संदर्भामध्ये आपण अजिबातच म्हणजे त्याबद्दल जेवढी पाहिजे तेवढी चर्चा होत नाही, चर्चा होते पण अंमलबजावणी होत नाहीये. आणि आज उजनीचं पाणी आज सोलापूरला गेलं तर लोक पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या लोकांच्या नावाने अक्षरशः खडे पडतात की सगळा म्हणजे सगळ्या पाण्यावर प्रक्रिया न करताच पाणी आपण सोडून देतोय आणि आम्ही स्वतः सुसंस्कृत म्हणून घेतो. अशा वेळेला प्रश्न पडतो की केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिलेच सरकार सांगतं, पण उजनीचं पाणी प्रदूषित झालंय. आळंदीला पाणी देणार नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सांगितलं आणि तिथे आम्ही साक्ष घेतली अधिकाऱ्यांची. त्यावेळेला असं लक्षात आलं की ज्या कंत्राटदाराला फ्लायओव्हर दिलाय त्याच कंत्राटदाराला जलवाहिनी, त्यालाच रस्ता, तो म्हणतो गरजेचे पैसे मिळतील तस तसे देऊ. अधिकाऱ्यांना विचारलं की या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट का केलं नाही, तेव्हा ते म्हणतात आम्ही विचार करून उत्तर देतो. शेवटी त्याच्या त्या बैठकीमध्ये कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय पुढे विकासच होत नाही असा प्रश्न येतोय. आणि उद्धवसाहेब नेहरू म्हणतात की आता एका दुसऱ्या व्यक्तीला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रश्न नाहीये, जे त्याच्या मागचे सूत्रधार आहेत ते जोपर्यंत जनतेच्या मनामधून ब्लॅकलिस्ट होत नाहीये तोपर्यंत पाण्याच्या प्रश्नांवर अशा कोंबड्याच्या सारख्या झुंजी आपल्याला लावणं हे त्यांचं राजकारण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की समन्वयी पाणी वाटपासाठी जे लढा आहे राज्यभरचा त्याच्यामध्ये आपण नेतृत्व करावं आणि पुढच्या काळामध्ये पुण्यात 10 वर्षांनी 15 वर्षांनी पिण्याचं पाणी, उद्योगाचं पाणी या संदर्भात नागरिकांना काय वाटतंय ती धोरण, ती भूमिका सरकारने स्वीकारावी या दृष्टिकोनातून पूर्णपणे शिवसेना आपल्याला सहकार्य करेल अशा पद्धतीची मी अपेक्षा करते. धन्यवाद. जय महाराष्ट्र.